राज्यसभा निवडणुकीत दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः ऍक्शन मोडमध्ये आलेत. विजयासाठी शिवसेनेनं नेमकी काय व्यूहरचना आखली आहे पाहूया हा रिपोर्ट. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा महाप्लॅन. शिवसेनेसह मवी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. विजयासाठी शिवसेनेची कोणती रणनीती. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात थेट सामना रंगलाय. भाजपनं शड्डू ठोकून राज्यसभेच्या आखाड्यात आपला उमेदवार उतरवला, त्यामुळे आता शिवसेनेसाठीही ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटू नयेत आणि आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावेत यासाठी खास महाप्लॅन आखण्यात आलाय. शिवसेना आपल्या सगळ्या आमदारांना मालाडच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व आमदारांना बॅगा भरून मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले. या आमदारांच्या हॉटेलभोवती शिवसैनिकांचं सुरक्षा कवच असणार आहे. मराठवाड्यातील 6 आमदारांना मुख्यमंत्र्यांची औरंगाबादची सभा झाल्यानंतर खास विमानानं मुंबईला आणलं जाणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना देखील 10 तारखेपर्यंत एकत्रच ठेवावं यासाठी देखील चर्चा सुरू असल्याचं समजतंय. आघाडीची मतं फुटू नयेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंगळवारी संध्याकाळी मवियाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीत नेमकं कसं मतदान करावं याची प्रक्रिया देखील त्यांना समजावून सांगितली जाणार आहे. काँग्रेसचे सुद्धा आमदार 7 तारखेला येतील. आम्ही एकत्र बसू आणि त्यांना सगळं प्रत्येक याच्यामध्ये बारीक लहानशी चूक सुद्धा चालत नाही, त्यामुळे सगळी काळजी तर घ्यावाच लागणार. मतदान कसं करायचं याचं देखील प्रशिक्षण दिलं जाणार. काय प्रेफरन्शियल वोटिंग असल्यामुळं ह्या गोष्टी कराव्याच लागत असतात आणि पुढे विधान परिषद आहे, हे ट्रेनिंगच आहे थोडंसं त्याचं. मविया आमदारांच्या बैठकीला सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांनाही बोलावण्यात आल्याचं समजतंय. हे अपक्ष कुणाच्या पारड्यात कौल टाकणार यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. विधानसभेत 13 अपक्ष आमदार आहेत, तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. 13 अपक्षांपैकी शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील यड्रावकर, मंजुषा गावित, गीता जैन, आशिष जयस्वाल, किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, विनोद अग्रवाल आणि संजय शिंदे असे 9 अपक्ष आमदार महाविकास आघाडी समर्थक आहेत. प्रहारचे 2 आणि स्वाभिमानी शेतकरीचा 1 आमदारही मवियाला पाठिंबा देतील अशी आशा आहे. तर दुसरीकडे रवी राणा, प्रकाश आवाडे, राजेंद्र राऊत, रत्नाकर गुट्टे, महेश बालदी हे 5 अपक्ष आमदार, रासपचे रत्नाकर गुट्टे आणि जनसुराज्यचे विनय कोरे असे 7 आमदार भाजप उमेदवाराला मतं देतील अशी चिन्ह आहेत. बहुजन विकास आघाडीचे 3, MIM चे 2 आणि शेकाप, माकप आणि मनसेचा 1 आमदार नेमकं कुणाला मतदान करणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हे तटस्थ 8 आमदार नेमकं काय करतात यावर राज्यसभेचं सगळं गणित अवलंबून असणार आहे. शिवसेनेचा हा महाप्लॅन यशस्वी होणार का, आघाडीची मतं फुटू नयेत यासाठी आखलेली रणनीती उपयोगी ठरणार का, याचा फैसला 10 जूनलाच होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24 तास.